जय जय रघुवीर समर्थ श्रीमद्दास बोध दशक एकोणीसावा नाम, समास दुसरा विवरण निरूपण नाम श्रीराम समर्थ मागा बोलिले लेखन भेद आता ऐका अर्थभेद नाना प्रकारीचे संवाद समजून घ्यावे शब्दभेद अर्थभेद मुद्राभेद प्रबंध भेद नाना शब्दाचे शब्दभेद जाणोनी पहावे नाना नानाशंका प्रत्युत्तरे नानाप्रचित जेने करिता जगदांतरे चमत्कारती नानापूर्व सिद्धांत प्रत्ययो पहावा नेमस्त अनुमानाचे खस्त व्यस्त बोलोची नये प्रवृत्ती अथवा निवृत्ती प्रचिती विन अवघी भ्रांती गळंग्यांमधील जगज्योती चेतेल कोठे हेत समजून उत्तर देणे दुसऱ्याचे जीवीचे समजणे मुख्य चातुर्याची लक्षणे ते हे ऐसी चातुर्येविन खटपट ते विद्याची फलकट सभेमध्ये आट घाट समाधान कैचे बहुत बोलणे ऐकावे तेथे मोन्यसी धरावे अल्पचिन्हे समजावे जगदांतर बाष्कळामध्ये बैसो नये उद्धटासी तडो नये करिता खडो नये समाधान जनाचे नेनतपण सोडू नये जानपणे फुगो नये नानाजनाचे हृदय मृद शब्दे उकलावे प्रसंग जाणावा नेटका बहुतांशी जाजू घेऊ नका खरे असताची नासका फड होतो शोध घेता आळसो नये भ्रष्ट लोकी बैसो नये बैसले तरी टाकू नये दोष अंतर आर्ताचे शोधावे प्रसंगी थोडेसी वाचावे चटक लाऊ सोडावे भल्या मनुष्यासी मजा वैसो बैसो नये समाराधनसी सी जाऊ नये जाता येळी लवाने होये जिने आपुले उत्तम गुण प्रगटवावे मग भलत्यासी फावे भले पाहो न करावे शोधून मित्र उपासने सारखे बोलावे सर्वजनासी तोषवावे सगट बरेपण राखावे कोणी एकासी ठाई ठाई शोध घ्यावा मग मगग्रामी प्रमेश करावा प्राणी मात्र बोलवावा आप्तपणे उंच नीच म्हणो नये सकळांचे निववावे हृदय अस्तमानी जाऊ नये कोठे तरी जगामध्ये जगमित्र जिवे पासी आहे सूत्र तरी सत्पात्र शोधून काढावे कथाओथी तेथे जावे दुरी दिना सारी खे बैसावे तेथील सकळ हरद्र घ्यावे अंतर यामी तेथे भले आडळती व्यापकतेही कळो येती हळूहळू गती रीग करावा

Jai